ड्रेनेज समस्या आहे, गटार नाही इकडं, हे एन एल एवढ प्लॉट आहे. बायका मुलांना घेऊन जायचं कुठे हा मोठा प्रॉब्लेम आहे. चार दिवस झाले पाण्यात आहे. आता एक म्हणजे ते किती वास येते बघा भैया पाण्याचा. थांबायला भैया तुम्ही फक्त बघून झाले आम्ही कसं राहायचं. राघवेंद्र कॉलनी खासबागची रहिवाशी आहे. सो आता लास्ट वीकपासून कंटिन्युअस पाऊस पडायला आहे, त्यासाठी सडनली रात्री घरात पाणी येतं आणि त्यामुळे ते सगळं पाप घरातले लोक त्यांनी त्यांचं रिलेटिव्स घराला गेले त्यांनी सगळं पाप त्यांचं सगळं जो काही ते सामान आहे सगळं ते सगळ्यात पाण्यात ते सगळं हे झालेलं आहे. मी आम्ही किती हे प्रॉब्लेम ना आज आणि लास्ट वर्षाचं नाही आहे, कंटिन्युअसली 2019 सिन्स 2019 पासून हे प्रॉब्लेम स्टार्ट आहे. आम्ही किती पण ते अथॉरिटीजला आम्ही रिक्वेस्ट केले तरी पण त्यांनी काय रिस्पॉन्स करी नाही. आम्ही जर प्रॉपर टॅक्स पेअर सगळं आहे एवढं प्रॉपर्टीचा टॅक्स पे करून डेव्हलपमेंट चार्जेस पे करून आम्हाला बेसिक फॅसिलिटीज पण मिळी नाही. तो मला एक क्वेश्चन मार्क वाटतं की काय आम्ही कुणाला हे करायचं आहे. म्हणून त्यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की ते संबंधित ते काय ते ऑथॉरिटीज आहे ना त्यांना हे न्यूज त्यांना थोडं हे करा रीच करा का म्हटलं तर ॲटलिस्ट आणि तुरंत ॲटलिस्ट अलर्ट होऊ दे त्यांनी. काय कारण काय समस्या ड्रेनेजचं पाणी आहे. ड्रेनेज समस्या आहे, गटार नाही इकडं, हे एन एल एवढ प्लॉट आहे, इकडे गटार पण नाही, पाणी एक कंटिन्यू दोन दिवस पाऊस झाला ना धुरंधर पाऊस, पाणी कुठं जायते सगळं घरात येते जाते. ते आम्ही इंजिनियर्सला सांगितलं पण त्यांनी काय ते डोक्याला घेईना. आता आम्ही काय करतोय ते प्रॉपर्टी टॅक्स भरायचंच बंद करून टाकतो. टोटल किती घर आहेत आता? टोटल मोर दॅन ट्वेंटी पाप सगळं त्यांनी कुलूप काढून त्यांचा रिलेटिव्हच्या घरी गेले ते. विश्वास विनायक कुंभोजकर राहणार खासबाग. आता गेली जवळजवळ 12 वर्ष राहतोय आम्ही इथे. प्रत्येक वर्षी पाऊस जेव्हा येतो तेव्हा आमच्या मनामध्ये धडकी भरते आणि आता आम्ही वरती बांधलेलं आहे म्हणून आता जरा बरं आहे, नाहीतर आम्ही जायचं कुठे, बायका मुलांना घेऊन जायचं कुठे हा मोठा प्रॉब्लेम होतो. आणि आमच्याकडे तेवढा पैसा पण नाही कुठचं हॉटेलमध्ये जा काय जा. आणि आम्ही जरा वय झालेली माणसं आहे, आम्हाला त्रास होतो. आता या वर्षी तर संपूर्ण घरामध्ये पाणी भरलेलं आहे, सगळ्या आमच्या वस्तू पाण्यामध्ये आहेत. आता हे पाणी फक्त ड्रेनेज क्लीन करायला पाहिजे, फ्रिक्वेंटली जर क्लीन केलं तर हे पाणी जाऊ शकतं. आणि त्याचबरोबर इथं गटार करायचं सुरू आहे पण ते काही अजून झालेलं नाही आहे, त्यामुळं जरा महापालिकेच्या वेळी कर्मचाऱ्यांनी वगैरे व्हिजिट केले का? कोणी आलेलं नाही तसं, कोणी अधिकारी वगैरे नाही आले, कोणीही नाही आले. हे दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे. हे दरवर्षीचाच प्रॉब्लेम, मोठा पाऊस झाला जास्त पाऊस झाला तर घरात पाणी येतच नक्की.
आता काय राहायची समस्या म्हणजे आहेच की आता मी घर सोडूनच गेलो बाहेर. आता वरती मी काय सांगितलं तुम्हाला, वरती आता बांधलोय आम्ही यावर्षी म्हणून ठीक आहे, नाहीतर आम्ही तरी कुठंतरी कुठंतरी कुठल्याच्या हॉटेलमध्ये जायचं, आमचा पैसा खर्च होतो आणि मग फार त्रास पण फार होतो. आम्हाला पावसाचं पाणी नाही आहे, ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे हा. सामान वगैरे सगळं आता काढलं भाडोत्रांना रात्र रात्री काढलं बाहेर. पण त्यांनी कुठं जाणार, त्यांची घरं आहेत तिथं म्हणून गेले त्यांनी. आता कुठं जाणार सांगा बघूया. आता 4 दिवसासाठी 8 दिवसासाठी कोण भाडोत्री घर देणार आहे का त्यांना, कोण मदत करणार आहे काय. आता त्यांनी एक येऊन राहतील आमच्याकडे बरोबर आहे, पण त्यांचं सामान वगैरे आता सगळं फ्रीज म्हणा, वॉशिंग मशीन म्हणा, घरातले कपडे म्हणा, सगळं ते बाद होणार असेल, ते नुकसान कोण देणार आहे काय आम्हाला. मग तुम्ही याचा काहीतरी परिहार करा ना. काय म्हणजे ड्रेनेजची समस्या आहे. हा ड्रेनेजचाच समस्या आहे. तर ड्रेनेज पाणी सप्लाय होत नाही. हा सप्लाय म्हणजे कसं ओव्हर म्हणजे वापस यायला रिव्हर्स यायला लागलं हे ड्रेनेज पाणी. त्यामुळे उन्हामध्ये वगैरे काही प्रॉब्लेम येत नाही. नाही उन्हामध्ये काही नाही, हे पावसामुळेच हे 4-5 दिवसाचा एवढा प्रॉब्लेम आहे. पण कायमच आहे ना. मग जाणार कुठं सांगा बघूया. आम्ही अधिकारी वगैरे काय व्हिजिट केली तुम्हाला या परिसरात. काय येतात बघतात जातात की कुठली कारवाई नाही. काय करवायचं आता त्यांनी काय म्हणतात ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, तिथं सगळं ब्लॉक ब्लॉक काढलंय सगळं काढलंय म्हणून सगळं सांगतात त्यांनी. मग काय आता हे पाणीच जाईन की आता 4 दिवस झाले पाण्यात आहे. आता एक म्हणजे ते किती वास येते बघा बघूया पाण्याचा. थांबायला होईना, तुम्ही फक्त बघून झाले आम्ही कसं राहायचं आहे तर सांगा.